छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे शिवश्री अकबर शेख यांचे शिवचरित्रावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व धर्मीय समाज बांधव, मुस्लिम बांधव तसेच सर्व पक्षीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंगोली जिल्हा शिवसेना उपप्रमुख संदेश भाऊ देशमुख, पक्ष संघटक डॉक्टर रमेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गजानन खंदारे, पंचायत समिती सदस्य सुनील मुंदडा, जिल्हा परिषद सदस्य रामरतन शिंदे, माजी सरपंच मुरलीधर कापसे, सरपंच अर्जुन फटांगळे, पोलीस पाटील पप्पेत जयस्वाल आदींची उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजापुढे ठेवताना शिवाजी महाराज केवळ एका समाजाचे नसून सर्व जगाचे आदर्श म्हणजेच शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराज मनामनात वसले गेले पाहिजे असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी उपस्थितांना सांगितली. शिवाजी महाराज स्वतंत्र वाडा बांधतात, त्या वाड्याच्या पश्चिमेला तुळशी वृंदावन बांधतात आणि आपल्या आईला सांगतात, माँ साहेब तुमच्यासाठी खास वाडा बांधलाय, वाड्याच्या पश्चिमेला एक तुळशी वृंदावन बांधले. सकाळी ज्यावेळेस माँ साहेब तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ याल, तिथं मोठी घंटा अडकवली, ती घंटा वाजवली जाईल, त्या घंटेचा आवाज आम्हाला किल्ल्यावरती येईल, तिथून आम्ही सदरेवरती येऊ आणि तिथून माँ साहेब दर्शन घेऊ. जग पूर्वेला सूर्योदय पाहत, आमच्या आईसाठी आम्ही रोज पश्चिमेला सूर्योदय पाहतो. किती प्रेम आहे आपल्या आईवर, एवढं प्रेम आपल्या मुलाचं आज आपल्या आईवर आहे का? आपला मुलगा आपल्या आईसाठी एवढं करू शकतो का? बाजीराव नावाचा एक म्हातार होता, कोणा तो सांगतच नाही किस्सा, जाऊ द्या. तर बाजीराव नावाचं कोण नसेल असं वाटतं, पण बाजीराव आहेत या ठिकाणी. तो किस्सा परत पण मी कधीतरी सांगेल. तर सांगतो काय की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आपल्या आईसाठी केलंय, आपल्या वडिलांसाठी केलंय, तसं आपण करू शकतो का? आपण आपल्या आईवडिलांसाठी करू शकतो का? शिवाजी महाराजांनी आईवडिलांची सगळी स्वप्न पूर्ण केली. म्हणून तर मित्रांनो, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता ना, जिजाऊच्या डोळ्यामधून खळखळ खळखळ अश्रू आले आणि तोंडातून वाक्य बाहेर पडलं. काय बाहेर पडलं वाक्य? धन्य धन्य आज माझा देह झाला, धन्य धन्य आज माझा देह झाला, माझ्या पोराचा पुरुषार्थ मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. माझी सगळी स्वप्न माझ्या शिवबानं पूर्ण केली. लहान असताना शिवबा दगडाच्या सिंहासनावरती बसायचा, त्या सिंहासनाच्या जागेवर 32 मन सोन्याचं सिंहासन झालं. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, हिंदू स्वराज्य स्थापन केलं. माझी आता काहीही इच्छा नाही, हेच मला पाहायचं होतं. म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर मित्रांनो, 12व्या दिवशी जिजाऊ मेल्या. म्हणजे पहा, फक्त आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहण्यासाठी जिजाऊ जिवंत होत्या. प्रत्येकाच्या आई वडिलांच्या चार डोळ्यांनी आपल्या मुलाबद्दल हजारो स्वप्न रंगवलेली असतात. आपण पूर्ण करतो का? आपण आईवडिलांच्या स्वप्नासाठी झटतो का? आपण आईवडिलांची स्वप्न पूर्ण करतो का? मित्रांनो, काय आहेत आपल्या आईवडिलांची स्वप्न, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार आपल्या मनामध्ये कधीतरी येतो का? आम्ही आईवडिलांच्या स्वप्नासाठी झटणार नाही, परंतु व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जर एखाद्याला स्वप्न दाखवलं ना, त्याच्यासाठी वाटतं ते करतात. बरोबर आहे का नाही? तरुण कंपनी आयोजित करण्यासाठी यांनी जो हा अठ्ठास केला, खास करून शिवशाही पद्धतीने या ठिकाणी माझा जो आदर सत्कार केला, हा खरोखरच अवर्णनीय आहे, न विसरण्यासारखे आहे. सर्व पुसेगावकरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माताएब, हिंदू विश्व राज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी राजे यांना प्रथमतः अभिवादन करतो. खर तर आता वरुडला बोलायचं सांगितलं, म्हणजे मी त्यांना नेपथ्य सुचवलं, ते म्हणतील एका येणं झालं का ते सांगायला, ते सांगायला. खरं तर मुळात आमच्या गावची पद्धत अशी आहे, बघा ज्यावेळेस शिवजयंतीचं व्याख्यान आम्ही ठेवतो, तर त्या व्याख्यानाच्या व्यासपीठावर कोणत्याच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला प्रवेश नाही. आम्ही खाली बसतो सगळेजण, आम्ही म्हणजे कोणीही जरी असला तर त्या व्यासपीठावर, कारण की एकमेव व्यासपीठ असं चांगलं राहिलं पाहिजे अशी गावकऱ्यांची, आमच्या गावकऱ्यांची धारणा आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकरी व शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास जयस्वाल यांनी केले. गजानन पाटील, स्टार न्यूज, पुसेगाव.